स्वागत आहे आवडनिवड किचनमध्ये आज मी करणार आहे लोणी तयार करून पारंपरिक पद्धतीने साजूक तूप आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे कमी साय असेल तरीही जास्त लोणी कसं काढायचं आणि त्यापासून जास्त तूप कसं तयार करायचं आणि लोणी चांगलं निघालं तर त्यापासून तूपसुद्धा चांगलंच निघतं आणि जास्त प्रमाणामध्ये निघतं त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका चांगल्या प्रतीचं तूप तयार करण्यासाठी आपल्याला लोणीही चांगल्याच प्रतीचं काढावं लागतं आणि लोणी चांगलं कसं काढायचं त्यासाठी अगोदर ही पद्धत वापरायची आहे इथे बघा मी तीन वाटी साय जमा केलेली आहे आणि आता ही साय मी एका मोठ्या पातेल्यामध्ये पूर्ण काढत आहे आणि रोजच्या दुधावरची जास्त प्रमाणामध्ये साय कशी काढावी त्याबद्दलही मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही नक्की पहा तीन वाटी साय पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि आता या साईमध्ये आपल्याला घालायचे आहे दही तर त्यासाठी मी इथे घरी तयार केलेलं दोन चमचे दही घेतलेलं आहे आणि आता हे दही या साईमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने दही व्यवस्थित मिक्स करून हे पातेलं आपल्याला रात्रभर झाकून ठेवायचं आहे त्यानंतर बाकीची प्रोसेस दुसऱ्या दिवशी करायची आहे आणि हे पातील रूम टेम्परेचरवर ठेवायचं आहे फ्रीजमध्ये ठेवायचं नाही हे पातील मी रात्रभर असंच किचनमध्ये ठेवलेलं होतं आणि आता पाहूया इथे तयार झालेलं आहे घट्ट दही या दह्याचं आपल्याला ताक घुसळायचं आहे त्यासाठी मी इथे एक तांब्या भरून नॉर्मल पाणी घेतलेलं आहे हांड्यातलं आणि एक पातील भरून फ्रीजमधलं घेतलेलं आहे मी फ्रीजमध्ये सकाळीच पाणी ठेवलेलं होतं आणि आता ते थंड झालेलं आहे तर आता सर्वात अगोदर हे दही मिक्स करून घ्यायचं आहे हे दही तयार करण्यासाठी आपण घट्ट साय वापरलेली आहे आणि ती तुपासाठी साय असते त्यामुळे ती घट्ट असते पण त्यामध्ये दूध जास्त काढायचं नाही घट्ट घट्ट साय काढायची त्यामुळे अशा पद्धतीचं दही तयार होतं आणि आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे तर सर्वात अगोदर मी तांब्यामधलं नॉर्मल पाणी जे आहे मी जे हंड्यातून घेतलेलं आहे तर तेच पाणी वापरणार आहे अशा पद्धतीने दही हलक्या हाताने फेटून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये घालूया पाणी तर साधं पाणी आहे थोडं थोडं करून घालायचं आहे आणि हे नॉर्मल पाणी कमी घालायचं आहे जास्त घालायचं नाही आणि आता पाणी घातल्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दही फेटून घेतलं तर दही हलकं फुलकं होतं आणि आता त्यामध्ये पाणी घालून दोन्ही हाताने रवीच्या सहाय्याने दही घुसळायचं आहे तर दही घुसळण्यासाठी तुम्ही इथे लाकडी रवीसुद्धा वापरू शकता किंवा अशा पद्धतीने ॲल्युमिनियमची रवीसुद्धा वापरू शकता आणि हलक्या हाताने दही घुसळायचं आहे नॉर्मल पाणी टाकून मी दहा मिनिट दही घुसळलेलं आहे आणि आता थंड पाणी घेतलेलं आहे हे फ्रीजमध्ये ठेवलेलं पाणी होतं तर आता थंड पाणी टाकल्यानंतर परत दहा मिनिट दही घुसळायचं आहे सुरुवातीला दही खूप घट्ट होतं त्यामुळे मी नॉर्मल पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये आणि नॉर्मल पाणी टाकून घुसळल्यानंतर आता दह्याचं रूपांतर ताकामध्ये झालेलं आहे आणि आता आपण जसजसं हे ताक घुसळत जाऊ तसतसं लोणी वरती येत जातं हे बघा तुम्हाला दिसतच असेल आता व लोणी वरती येत आहे बघा लोणी छान वरती येत आहे आणि याच पद्धतीने अजून दहा ते पंधरा मिनिट ताक घुसळायचं आहे आता पूर्णपणे ताक झालेलं आहे हे आणि बघा किती लोणी तयार झालेलं आहे तर आता जेवढं लोणीवरती आलेलं आहे ते चमच्याच्या सहाय्याने मी काढून घेत आहे लोणी असं चमच्याने काढण्यापेक्षा हाताने चांगल्या पद्धतीने काढता येतं पण हात खराब होतात सारखे सारखे त्यामुळे मी चमच्याने काढत आहे आणि हे लोणी काढून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला ताक घुसळायचं आहे परत एवढंच लोणी तयार होणार आहे पुढे तुम्ही पहा आणि बघा किती छान लोणी निघालेलं आहे असं वेगळ्या पातेल्यामध्ये लोणी काढून घ्यायचं आणि पुन्हा यामध्ये थंड फ्रीजमधलं पाणी घालायचं आणि पुन्हा ताक उसळायचं जेवढ्या वेळा तुम्ही ताक कोसळणार तेवढ्या लोणीवरती येतं आणि हे बघा इथे एवढे लोणी निघालेलं आहे आणि आता यामध्ये परत थंड पाणी घालायचं आहे आणि परत घुसळायचं आहे पाणी थोडं थोडं करून घालायचं आहे आणि पाणी थंडच असायला हवं एकदाच फ्रीजमध्ये जास्त पाणी थंड करून ठेवायचं त्यानंतर दही घुसळायला घ्यायचं आणि आता बघा या ताकावरती खूप लोणी जमा झालेलं आहे आणि परत एकदा मी लोणी काढून घेणार आहे याच पद्धतीने दर पंधरा पंधरा मिनिटाला लोणी निघतं सर्वच जण आपल्या आपल्या पद्धतीने तूप करत असतात पण या पद्धतीने ताक घुसळून जर लोणी काढलं तर जास्त लोणी निघतं आणि त्यापासून तूपसुद्धा जास्त निघतं तर ही पद्धत काही नवीन नाही आपली पारंपरिक पद्धत आहे आणि आपली आई किंवा आजी तुम्ही बघितलेच असेल याच पद्धतीने तूप करायच्या तेव्हा असे पातेल्यामध्ये तूप करत नव्हत्या फरक एवढाच होता ते मातीचे भांडे असायचे आणि दह्याचं विजनसुद्धा मातीच्याच भांड्यामध्ये लावलं जायचं तेव्हा आपल्यासारखे फ्रीजही नव्हते तरीसुद्धा त्या चांगल्या पद्धतीने तूप करायच्या आणि माझी आई जेव्हा तूप करायची तेव्हा तुपाचा सुगंध पूर्ण घरभर पसरायचा आणि बघा इथे दुसऱ्यांदा सुद्धा लोणिंग निघालेला आहे आणि परत एकदा यामध्ये थंड पाणी टाकायचं आणि परत एकदा हे ताक घुसळायचं आहे तूप करण्याची ही पद्धत थोडीशी मोठी आहे पण चांगली आहे कारण की या पद्धतीने चांगलं तूप निघतं आणि जे तूप निघतं त्याचा खूप छान घमघमीत सुगंध असतो आणि जास्त दिवस टिकतं जास्त तूप निघतं आणि गरदार तूप होतं आणि बघा पुन्हा एकदा लोणी निघालेलं आहे माझ्याकडे तीन वाटीत साई होती आणि त्यापासूनच बघा किती लोणी तयार होत आहे पुन्हा एकदा एवढं एक लोणी निघालेलं आहे आणि बघा लोण्याच्या पातेल्यामध्ये किती लोणी जमा झालेला आहे एकदाच अर्धा तास ताक घुसळण्यापेक्षा असं थोडं थोडं करून ताक घुसळावे आणि त्यामध्ये थंड पाणीसुद्धा थोडं थोडं करून घालावे त्यामुळे वरचेवर लोणी निघत जातं आणि इथे पहा तिसऱ्यांदा लोणी काढत आहे मी तर तिसऱ्यांदा सुद्धा छानच निघालेलं आहे आता परत एकदा ताक घुसळायचा आहे आणि आता या स्टेपला बघा कमी निघालेला आहे लोणी तर आता हे लोणी मी काढून घेत आहे आणि बघा तीन वेळा मी ताक घुसळलेला आहे तेव्हा एवढं लोणी निघालेलं आहे आणि चौथ्यांदा घुसळलं तेव्हा कमी निघालं त्यामुळे आता ताक बाजूला ठेवूया आणि लोणी कढवण्यासाठी घेऊया तर आता हे लोणी धुण्याची गरज नाही कारण की लोण्यामध्ये आंबट वास नाही कारण मी रात्री दही लावलेलं होतं तर दुसऱ्या दिवशी लगेच सकाळी ताक करायला घेतलेलं आहे त्यामुळे याचा आंबटपणा खूप कमी आहे इथे ताक बघा या पद्धतीचं झालेलं आहे आणि लोणी असं झालेलं आहे तर चला आता हे लोणी कढवण्यासाठी घेऊया तर लोणी कडवण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि आता आपल्याला हे लोणी डायरेक्ट कढईमध्ये टाकायचं आहे हे लोणी कढवत असताना गॅसची फ्लेम कमी करायची आहे जेणेकरून लोणी जळणार नाही आणि इथे बघा लोणी मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे हे लोणी अगोदर पूर्णपणे पातळ होतं आणि त्यावरती अशा पद्धतीने फेस यायला लागतो आणि आता हळूहळू उकळी यायला लागते त्यानंतर काठावरती हळूहळू तूप तयार होताना आपल्याला दिसतं आणि गॅसची फ्लेम खूप कमी आहे याच फ्लेमवरती पूर्ण तूप आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि हे बघा तूप तयार होत आहे लोणी पूर्ण घट्ट झालेलं आहे घट्ट म्हणजे त्याची बेरी होत आहे लोण्याची आणि बेरीसुद्धा जास्त निघालेली नाही आणि या स्टेजला मी टाक टाकत आहे दोन लवंगा लवंगा टाकल्यामुळे तूप छान सुगंधित होतं आणि ते जास्त काळ टिकतं आणि तूप तयार झालेलं आहे तूप थोडंसं थंड झाल्यानंतर गाळून घ्यायचं आहे तर या पद्धतीने मी तूप गाळून घेत आहे जास्त थंड झालेलं नाही इथे तूप पण मी स्टीलच्या चाळणीने गाळून घेतलेलं आहे त्या त्यामुळे मी गरम असतानाच गाळलेलं आहे आणि तयार आहे आपलं पारंपरिक पद्धतीने साजूक तूप ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवडनिवड किचनमध्ये धन्यवाद